शिवाजी महाराज समजून घ्यायचे असेल तर गड किल्ले आणि संग्रहालयाला भेट देणं आवश्यक असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी रमेश भोसले यांनी सांगितले आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे दिसायला कसे होते, त्यांचे राहणीमान, त्यांचा पेहराव कसा होता, त्यांचे व्यक्तिमत्व कसे होते, त्यांचे शौर्य, पराक्रम, मूळ रूप कसे होते हे पाहायचे असेल तर औरंगाबाद येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाला एक भेट अवश्य द्यायला हवी. शिवरायांचा पराक्रम अनेक साहित्यकांनी, कथाकारांनी, कलावंतांनी आपापल्या शैलीतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रकारांनी आपल्या कल्पनाशक्ती आणि सृजनशीलतेनुसार विविध रूपांमध्ये कुंचल्याच्या माध्यमातून शिवरायांना साकारलेले आहे. त्यांचे अनेक चित्रे, पोस्टर्स बाजारात इंटरनेटवर उपलब्ध आहे, परंतु महाराजांच्या काळात काढलेली त्यांची चित्रे दुर्मिळ अशी आहे. त्यापैकी दोन मूळ चित्रांची प्रतिचित्रे या संग्रहालयात पाहायला मिळतात. या सोबतच जुनी शस्त्रे, पेहराव, नाणी, पत्रे, खुलासे यांचे देखील या ठिकाणी जतन करण्यात आले आहे. हे संग्रहालय म्हणजे जणू भूतकाळात डोकावून पाहण्याची एक खिडकीच होय. अनेक अभ्यासकांनी आणि रसिकांनी आपल्याकडील संग्रह भेट दिल्याने हे वस्तू संग्रहालय श्रीमंत झाले आहे. महानगरपालिकेच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालयात प्रवेश केल्याबरोबर कोणालाही इतिहासात गेल्यासारखे वाटते. लेबर कॉलनीतील पूर्वी या ठिकाणी असलेल्या नेहरू उद्यानातील 1108 चौरस फूट जागेत ही प्रशस्त वास्तू मोठ्या डौलात उभी आहे. शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावे या हेतूने पालिकेने या भव्य संग्रहालयाची निर्मिती केली आहे. हे संग्रहालय 26 डिसेंबर 1999 रोजी शहरवासियांसाठी खुले करण्यात आले. पुरातन